कांग्रेस पार्टी के अध्यक्ष मल्लिकार्जुन जी खड़गे, इनको कुछ घंटों पहले हमने पार्टी की ओर से एक लेटर भेजा है और उस लेटर में ये कहा है कि महाराष्ट्र विकास आघाड़ी अपने में समझौता हो रहा या नहीं हो रहा है, इसकी हम को कोई जानकारी नहीं है। क्योंकि उन्होंने जो जानकारी हमको दी थी उसमें से 10 सीटों पर शिवसेना और कांग्रेस आपस में तय नहीं कर पा रही है। अर्जुन खड़गे को हम लोग ने पार्टी की ओर से लिखा है कि एमबीए के अगाड़ी में आपके खेमे में जितनी सीटें आएगी उसमें से 7 सीट जो आपको लगता है कि हमारी मदद से विनिंग होगी उसकी सूची आप भेज दी है या कम्युनिकेट कर दे ताकि वंचित बहुजन अघाड़ी उन 7 सीटों पर आपको पूरी ताकत से मदद करने के लिए तैयार है। एनसीपी और शिवसेना, इनके बारे में हम लोग ने अभी तक कोई निर्णय नहीं लिया है। निर्णय जब लेंगे तब आप लोगों को बताया जाएगा। कांग्रेस पार्टी से हमने कोई टर्म्स एंड कंडीशंस नहीं रखी है, सिर्फ इतना ही उनसे हम लोग ने कम्युनिकेट किया है कॉन्स्टिट्यूएंसीज जो है वो वंचित को आप इतला कर दीजिए, वंचित उसको सपोर्ट करने के लिए पूरी तौर से तैयार है। अभी तक हमारे पास कोई कम्युनिकेशन आया नहीं है। करते हैं नॉमिनेशन के पहले कांग्रेस पार्टी से इस प्रस्ताव पर उनका क्या विचार विनिमय है ये वो हम लोग को बताएंगे। छोटा सा निवेदन है, खत्म हो चुका है। इस संदर्भ में कुछ राहुल गांधी से बात हुई है उस दिन, जिस तरीके से आप बात कर रहे हैं? नहीं, मैंने कहा कि ये हम लोगों के पार्टी का डिसीजन है और पार्टी का डिसीजन हमने खड़गे जी जो अध्यक्ष है उनको कम्युनिकेट किया है, किसी कांग्रेस के नेताओं से हमारी बातचीत नहीं हुई है। राष्ट्रवादी मेरे ख्याल से राजनीति में किसी के साथ मतलब अच्छे दिन भी नहीं होते और बुरे दिन भी नहीं होते, सभी एक तरीके के दिन होते हैं। जो पार्टी का डिसीजन है वो मैंने आपको इतला कर दिया है। सर, प्रॉपरली कम्युनिकेशन नहीं हो पा रहा है क्या, कि बहुत दिन से आप
एनसीपी और शिवसेना, और शिवसेना तो आपका मित्र पक्ष है, बावजूद अब कांग्रेस का हाथ थामने निकले हो, प्रॉपर कम्युनिकेशन का हम लोग कहीं भी किसी का हाथ छोड़ने के लिए तैयार नहीं है, किसी का हाथ पकड़ने के लिए तैयार नहीं है। जो परिस्थिति है वो परिस्थिति पर हम लोग अपनी पार्टी की जो पॉलिटिकल लाइन डेवलप हो चुकी है उसको हम लोग ने देखते हुए कहा है। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में आप गए थे तो वहां कुछ बातचीत हुई क्या होगी? तमाम चीजों पे बातचीत हुई। तमाम चीजों पे बातचीत हुई, सिर्फ राजनीति पे नहीं हुई। नहीं, आप जैसा बोल रहे हो कि एक दो दिन के भीतर में हमें कम्युनिकेट किया, कुछ खड़गे जी की ओर से संदेश आए गए, तो ऐसा कुछ पॉजिटिव है लग रहा है? देखिए, राजनीति में हमेशा पॉजिटिव होना ही जरूरी है, इसलिए हम लोग पॉजिटिव है। आम्ही निर्णय घेऊ ना त्याच्यावरती, अकोल्याचा जर त्यांनी आग्रह धरला आम्ही निर्णय घेऊ ना, पक्ष म्हणून निर्णय घेऊ आम्ही। मी कुठे म्हणतो, आम्ही कुठे, आम्ही काहीच म्हटलेलं नाही, आम्ही फक्त एवढंच म्हटलेलं आहे, आम्ही आमचा कोणीही विश्वासघात केलेला नाही आणि आमच्याशी आम्ही कोणाचा विश्वासघात केलेला नाही, आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की सध्या जी काही सध्याची परिस्थिती आहे, अभी की परिस्थिती देखते हुए हम लोगों ने यही तय कर लिया की काँग्रेस पार्टी को जो है वो 7 सीटों पर उनको जो लगता है जीतने के लिए हमारी मदद चाहिए वो हम देने के लिए तैयार है, ये हमारी भूमिका है। इसका मतलब नहीं माने तू भी? तो हमने कहा ना, कोई शर्त नहीं रखी है हमने। सरल बड़ा साहब ऐसा समझ नहीं आ रहा, ये समझ के परे हो रहा है, ये किसी के भी समझ के परे हो रहा है कि आप कोई शर्त नहीं रख रहे हैं। आप कोई शर्त नहीं रख रहे हैं? नहीं, आप शर्त नहीं रख रहे हैं, वो कौन सी शर्त रख रहे हैं जिस कारण आपको कम्युनिकेट या फिर गठबंधन करने में तकलीफ हो रही है? आप शर्त नहीं रख रहे हैं, वो कौन सा? शिवसेना आपस में तय नहीं कर पा रहे, ऐसे परिस्थिति में हमने कहा कि कांग्रेस के हिस्से में जो सीट आएगी उसमें से 7 सीटों पर हम समझौता करने के लिए उनके 7 सीटों पर उनको समर्थन देंगे, और ये दोनों सीटों पर जो उनका है वहां पर उनकी उपस्थिति कम है जिससे हमको कोई लाभ नहीं है और फायदा भी नहीं है। सर, चार भागे तो बोलना दोन आहे की नेमके 4 भाग आहे? आता आपको अगर हम पर विश्वास रखना है तो आप हम पे विश्वास रखिए, या वहां से जो आ रहा है आप उसे विश्वास रखिए, आप कोई प्रमाण तो हम दे नहीं सकते। क्या बोलना होगा पता नहीं मुझे। बस तुम्ही पिक्चरचे गाणे कधी कधी तुम्हाला आवडतोय? आजची जी भूमिका आहे, एक हिंदी पिक्चर मधला गाणं आहे, आज फिर तुम पे प्यारा आया है, बेहद और बेमिसाल आया है, काहीतरी ते गाण्याचे बोल आहे, काँग्रेस बद्दलची भूमिका त्या गाण्याची आठवण करून देणार आहे असं वाटलं। चांगली गोष्ट आहे, अच्छी बात है क्या आप वो आज की प्रेस कॉन्फरन्स में जो है एकदम सरल एकदम, इसलिए थोड़ा सा मैं टेढ़ा कर रहा हूँ वो आपको पसंद आती है, सीधा कर रहा हूँ वो पसंद नहीं आ रही है। कांग्रेस ने अपना जाहिरनामा जाहिर किया, तो त्यांचं वो उनका जाहिरनामा है, हम अपना जाहिरनामा पब्लिश करेंगे।
सर एक सवाल यह है कि वंचित बहुजन आघाड़ी एज अ पार्टी जो महाविकास आघाड़ी है उससे कितनी सीटों की अपेक्षा रखती है या उसके साथ में क्या शर्तें रखती है जिसको पूरी करने में हमने, हमने जो कहा कि भैया हम जो करने जा रहे हैं उसका विवरण हमने दिया है, जो हम करेंगे उसका विवरण आपको कुछ दिनों में हम देंगे, आने वाले समय में कुछ दिनों में। सर ये प्रेस का फिलहाल का मायने क्या समझे मराठी बोल रहा हूं पूर्ण प्रेस हिंदी में बात हिंदी तब क्या मायने रखना है इसे कि गठबंधन होने जा रहा है या क्या ये मैंने आपसे जैसे कहा कि 15 सीटों पे तालमेल नहीं है, ये सवाल आप मुझसे पूछने के बजाय आप उनसे अगर पूछते तो मेरे ख्याल से अच्छा होता, क्योंकि अधिकृत जवाब जो है सही जवाब जो है वो ही देंगे कि उनका तालमेल हो रहा है नहीं हो रहा है। ऐसे तीन चार पक्षों के गठबंधन में तालमेल तो महायुति में भी नहीं नजर आ रहा है ना महाविकास आघाड़ी में, ये बातें तो होगी लेकिन इसका समय मध्य कहां से निकलेगा पता नहीं, वक्त ही बता देगा उसके बात है। उद्धव ठाकरे तुमचे वर्ष दीड वर्ष आधी जी नैसर्गिक मैत्री झाली असं म्हणू तुमच्या दोघांचे टर्म्स खूप चांगले आहेत, आता अशी कोणती गोष्ट झाली की तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडून तुम्ही काँग्रेसला हात देत आहात? आम्ही कोणालाही सोडलेलं नाही म्हणून माझं स्टेटमेंट हिंदी मधलं अत्यंत क्लिअर होत की आम्ही काँग्रेसच्या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे, एनसीपी आणि शिवसेनेच्या संदर्भातली आम्ही अजून भूमिका मांडलेली नाही, त्याच्यामुळे तुम्ही एकाचे दोन दोनाचे चार असं करत बसू नका। काँग्रेसनं समर्थन मागितलेलं नसताना तुम्ही ती आज भूमिका जाहीर केली? नाही, त्यांनी समर्थन मागितलेलं नाही हे बरोबर आहे, पण आम्ही ऑफर केलेली आहे ना, आपण समर्थन दे रहे असं, हां हम दे रहे उनको समर्थन। मग हाच प्रस्ताव शिवसेनेला का नाही उद्धव ठाकरे? पार्टी जब डिसाइड करेगी तो उसी का भी अनाउंस करूंगा मैं, पार्टी ने अब तक वो डिसीजन नहीं लिया है। बाळासाहेबांना वाटलं ते पार्टी तुम्ही जर बाळासाहेब, मैं आपके सामने पिछले डेढ़ महीने से यहीं हूं, वो बैठ के वहां पर फैसला कर रहे हैं, मैं खाली अनाउंस कर रहा हूं। युतीतले आम्ही क्लिअरच नाही आहोत, युतीतले ते तिघे क्लिअर आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावरती वंचित आघाडीवरती कशाला ब्लेम करताय? आम्ही वारंवार तुम्हाला सरळ सांगतोय की भांडणं त्यांची आहे, ते भांडणं मिटवत नाहीत, त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये, तुम्ही आम्हाला धरताय वेटीस धरताय, ही तुम्हाला असं आम्ही त्यांनी दिलेले तीन प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावले, आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लिअर आहोत। तीन जागेचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही फेटाळून लावलेला आहे, ते जाऊ द्या ना, ते शोधत बसा आपण सगळेजण। सुशील कुमार शिंदेचं स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही आंबेडकरांना पाठिंबा मागितलेला नाही, त्यांनी दिला तर ठीक, आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची काही गरज नाही। खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिएक्ट करणार नाही। तुमचं पत्र गेल्याबरोबर इतकं लवकर स्टेटमेंट येण्याचं मध्येच अर्थ काय आहे मला काहीच माहित नाही, तुम्ही त्यांना विचारा। राजकारण आहे, इलेक्शन आहेत, गठबंधन होणार, तालमेल होगा, तो उस तालमेल को मेरे ख्याल से जैसे होगा वैसे स्वीकारना चाहिए। सवाल ऐसा है कि किस आधार पर जो है जितने एमबीए के गठबंधन मांग रहे हैं उसका आधार क्या है? उसने कह दिया, आप लोगों ने मान लिया,
हम लोग वंचित है इसलिए आप मानने के लिए तैयार नहीं, आपका मेंटल ब्लॉक है, अब क्या करेंगे उसको? उसी मेंटल ब्लॉक से तो हम राजनीति में राजनीति से लड़ रहे हैं। आप कभी इस बात को मानने के लिए तैयार नहीं है कि वंचित अपने पैरों पे खड़ा हो सकता है, चल सकता है। आपको तो हमेशा लगता है कि उसको बैसाखी की जरूरत है। हम क्या करेंगे अभी? हम कह रहे हैं कि हम अपने पाँव पे चल सकते हैं, आप कह रहे हो नहीं भैया बैसाखी लेके ही चलो, अब क्या करेंगे उसको? सर ये नहीं हुआ तो आखिरकार क्या पूरे 48 जगहों पर वंचित? अभी हम लोगों ने कोई फैसला नहीं किया है, जिस दिन फैसला करेंगे उस दिन आपको पूरी जानकारी देंगे। माझं गुराळ नाही आहे, त्यांचं चाललेलं नाही म्हणून असणारा बीजेपीला बीजेपी को हराने के दृष्टिकोन से जो जो कदम उठाना है वो कदम हम लोग उठाते रहेंगे। हमने पहले भी कहा था कि आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे, उसके बाद में हम भी पॉलिसी डिसाइड करेंगे। महाविकास आघाडीच्या काही लोकांनी तुम्हाला उद्यापर्यंत निर्णय घ्या, आम्हाला निर्णय घेण्याचं ऐसे मेरे ख्याल से पार्टी की किसी भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है, ना कोई संदेश आया है। स्वतंत्र लड़ण्याची वेळ आली तर 48 जागा लढणार की नाही? उस वक्त हम लोग तय करके बताएंगे। अभी सिर्फ 7 सीटों पे आप सिर्फ 7 सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है कि वो बताए कि उन हमारी मदद से वो कौन से 7 सीटों पे जीत सकते हैं, वो बता दे, आप समर्थन देंगे उनके। नहीं नहीं, ये 7 सीटों को लेकर अगर महाविकास आघाड़ी में भी गठबंधन होता है तो क्या? अंदर देखिए हमारा जो है वो 7 सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है। अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है। सर ऐसा नहीं लगता कि आपके इस प्रस्ताव से आपने कहीं ना कहीं कांग्रेस को एक पशुपेश में डाल दिया है? क्या आप ऐसा डिसीजन लेंगे या तो हमारे खुद की सीट साफ सीट या जो घटक दल है शिवसेना? ना ना ना, आपने हमारा लेटर नहीं है, हमने ये कहा है कि महाविकास आघाड़ी में से जो सीटें आपके खेमे में आई है उसमें से 7 सीट। कहीं भी हमारे स्टेटमेंट में और कहीं भी हमारे लेटर में आप दूसरा अर्थ निकाल सकते हो, ऐसा कोई रखा नहीं हमने। सर मान लीजिए 7 सीटों के लिए ऑल ओवर इन सर मान लीजिए 7 सीटों में अगर आपको लग के लिए वो समर्थन मांगती है आपका तो आप क्या करेंगे? पार्टी डिसाइड करेगी अपने कार्य। मैं मराठी सांगतो फायदा होईल सगळ्यांना। मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत, म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी असायला मानतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे, कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे। 5 जागा या शिवसेना काँग्रेस आणि NCP यांच्यामध्ये रस्सीखेच चाललेली आहे, त्यांनी सोडलेल्या नाही। अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या हिश्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी 7 जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात,
त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे. आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाहीये, आमचं काही मतही नाहीये. आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेंवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे. त्या सात जागा कुठल्या ते त्यांनी ठरवावं. आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल, पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल, तो कम्युनिकेट केला जाईल. सात जागेंची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे, शेवटपर्यंत राहील, एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो. सांगलीच्या जागासाठी संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय अडचण नाही, आम्ही काय त्यांना रोखू शकत नाही. प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला असणारा शहाणपणा किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घराला शहाणपणा शिकवू नये. सर, भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजप आहे. खोडतोडची राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढवावी लागते, याकडे कसं? आम्ही असं म्हणतोय जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे, वंचित बहुजन आघाडीने ताकद उभी केलेली आहे, त्याच्यामुळे असं पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये ढासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असणारा पक्ष पूर्ण व्यक्ती घेणं याच्याशिवाय आता असणारा गणतंत्र राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत, क्रियाशील कार्यकर्ते आहेत, ज्यांनी असणारा भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपणे उभा केला, त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधले असणारे उपरे यांना निवडून आणायचं आहे, याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्ही आता औरंगाबादला बोलताना, संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने यावेळेस मुस्लिम उमेदवार जर दिला तर लोक मर्डर करतील काँग्रेसचा. तीच काँग्रेस ज्यांना तुम्ही मैत्रीचा प्रस्ताव दिला, तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या चाचणी करता हालचाली सुरू आहे. तुम्हाला हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहित नाही, पण मी असं त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारं हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर ह्यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाही आहे. यावर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केला तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही. ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लीडरशिपला दिले याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं. पुन्हा तिसऱ्यांदा तसं सोन्याची चाचपणी केली जाते बाळासाहेब, असेल ही शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये काही घडतं तुम्हाला फेस करावं लागतं, चिंता करत बसायचं नाही. बाळासाहेबांना वाटतं का तो जनाधार कमी होईल काँग्रेसचा असं जर झालं? माझं म्हणणं नाही, त्यांनी सांगितलेले मी तुम्हाला असतात त्यांचे वाक्य रिपीट केले, माझं वाक्य काहीच नाही रिपीट केलेलं. सांगितले जागा काँग्रेस लढणार असं नाना पटोले, तो त्यांच्यातला इश्यू आहे.
आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना. तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडली जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जी दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत. माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असताना हँडओव्हर केलं जातंय तिथे असताना दरी येण्याचा प्रश्नच नाही आहे. यारने ही लुटली घरी यार अशी भावना कुठं आहे का म्हणलं दोन पक्षाच्या मैत्रीत. चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. युतीचे शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत माझे उघडे आमचे दरवाजे उघडे. चलो थँक्यू. राजेश ओके बऱ्याच जणांनी केला ना आमच्या वाट्याला आली तर आम्ही लढवणार. बरेच नेते सकाळी येऊन गेले त्यांनी असं आग्रह धरला की बाबा वर्धा सॉरी बुलढाणा ही आपल्याकडे मागून घ्यावी कारण का आपल्याला मागच्या वेळेस 2.5 लाखाच्या आसपास मतं मिळाली होती त्याच्यामध्ये सीट मागून घ्यावी असं सांगण्यात आले. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण लढलं पाहिजे तो पक्षाकडे मागत असतो त्याच्यामुळे असं पक्षाने ठरवायचं की वरती फॉरवर्ड करायची की नाही. रविकांत तुपकर तुमच्या संपर्कात आले येऊन भेटून घेतो कुठं काही प्रस्ताव वगैरे नाही काही प्रस्ताव नाही फक्त भेटून गेलो. चर्चा काय चर्चा नाही त्यांच्या एक्सटर्मेंटच्या कारवाई चाललेली आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली. त्यांनी जर पाठिंबा मागितला तर तुम्ही विचार करणार पक्ष ठरवणार आमचे कार्यकर्ते तिथे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते ठरवतील त्या प्रमाणात आम्ही वागणार. माया मनाचं असं जर असतं ना ते लय लवकर घडलं असतं म्हणून मला इथे बसवलंय आम्ही सगळं बघतो म्हटलं बघा प्रसादाची धुरा माझ्याकडेच आहे. चहा आहे सगळ्यांनी थांबा जरा